पहला फिरन गयो है अने आता मस्त यदा डिश मत गयो आनी मस्त होगी हजी धमाल 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 बालवाड़ी सुक्का एन्जॉय करूया। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तिकट बिना चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण तयार करतोय एकदम चिकन सुका, आणि चिकन सुका बनवण्यासाठी आलेले आहेत आपल्या सोबत आपले मित्र सुशांत परब। तर काय बोलशील आपल्या चॅनल बद्दल सुशांत? मित्रांनो, तिकट मीठा चॅनल गेले 1.5-2 वर्षापासून आपण सबस्क्राईब केलंय, आपण बघतोय, आणि त्याच्यावरती खूप छान छान व्हिडिओ येतात, ज्याच्यामध्ये रेसिपी, फूड रेसिपी, आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंग, ट्रेकिंग, आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ येतात। मला हा चॅनल भरपूर आवडतो आणि तुम्हालाही आवडत असेल अशी मी अपेक्षा करतो। आणि आज आपण बनवणार आहोत स्पेशल बालवाडी सुक्का चिकन। आज सुक्का चिकन बनवण्यासाठी 800 ग्राम चिकन घेतलंय आणि बाकी सगळी तयारी केलेली आहे। आता चिकन मॅरिनेट करून आपण एक त्याला 15-20 मिनिटं ठेवून देणार आहोत। चिकन मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल मिरची आणि थोडस लिंबू आणि मीठ हे टाकून आपण त्याचं मिक्सर करतो। हळद टाकले, त्याच्यानंतर गरम मसाला, चार चमचे त्याच्या चवीनुसार पण तुम्ही घेऊ शकता, तिखट पाहिजे तुम्हाला, त्याच्यानंतर धने पावडर 1.5 चमचे, त्याच्यानंतर जिरा पावडर सेम क्वांटिटी 1.5 चमचे, त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकतोय, थोडस लिंबू पिळून घेतोय। वा, त्याला मस्त पैकी ना आपण मिक्स करून घेतोय। आणि हे आपलं मॅरिनेशन तयार झालेलं आहे, चिकन मॅरिनेशन, याला आपण एक अर्ध्या ते एक तास 15-20 मिनिटांसाठी आपण ठेवून देणार आहोत। तोपर्यंत तुम्ही वाटणाची वगैरे तयारी करू शकता। आम्ही आता वाटणाची वगैरे तयारी काही कांदा वगैरे कापून ठेवले, वाटप आपण तयार करून घेतोय। वाटपासाठी आपण 3 कांदे घेतले आहेत भाजून, त्याच्यासोबत 1 वाटी सुका नारळ, त्याला भाजून आपण त्याचे पीसेस केलेले आहेत, 1-1.5 इंच आलं आणि 15-20 पाकळ्या लसूण सोललेल्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता ह्याच्यामध्ये आपण त्याचं आपण वाटप तयार करून घेणार आहोत। मित्रांनो, वाटप तयार झालेलं आहे, हे वाटप अक्षरशः एकदम कमी पाणी टाकलंय त्याच्यामध्ये आणि वाटप सुकं काढलेलं आहे। आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करतोय। तर रेसिपीमध्ये आपण गॅस चालू केलेला आहे, मिडियम फ्लेमवरती, थोडासा तवा गरम झाला, सो तवा गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 6-7 चमचे आपण तेल टाकतोय, तेल गरम झालेलं आहे, आपण अख्खं जिरं जवळपास 1 छोटा चमचा म्हणजे 1 ढाकण आपण भरू शकतो, तेल गरम झाल्यानंतर जे जिरं टाकलंय ते थोडं तडतडायला पाहिजे आणि जिरं इथे तडतडतंय, त्याच्यानंतर आपण फोडीमध्ये लसूण आणि आलं चवीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता, टेचून घेऊ शकता किंवा त्याची पेस्टही घेऊ शकता, पण आम्ही थोडं अख्खंच घेतोय कारण अख्खं आलं आणि अख्खं लसूण थोडं चॉप करून घेतलंय, त्याची चव खूप चांगली येते। हे टाकतोय, याला फिरवून घेतो, जरा गोल्डन पण आला पाहिजे ना, सोनेरी कलर, सोनेरी, हा थोडस गोल्डन झालं पाहिजे, आलं लसूण जरा त्याचा अरोमा चांगला तेलामध्ये उतरतो आपल्या, आलं लसूण जे आहे थोडं गोल्डन झालेलं आहे, त्यानंतर आपण अख्खा गरम मसाला ज्याच्यामध्ये तमालपत्र आहे, जायफळ आहे, दालचिनी आहे, 4-5 लवंग आहे आणि 6-7 काळी मिरी आहे, हे आपण याच्यामध्ये टाकतो।
त्याला पण जरा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतो. मस्त मसाला येतो, गरम मसाला येतो. ऍक्च्युली देसी स्टाईलमध्ये किंवा मालवणी स्टाईलमध्ये जेव्हा आपण चिकन बटन किंवा काय बनवतो त्याच्यामध्ये अख्खे मसाले जेवढे आपण टाकू ना तेवढे धमाल येते. त्याला मस्तपैकी फ्राय करून घेतो. मेल आपण धमाल चिकन सुक बोलू ना, धमाल धमाल चिकन सुक. हा बोलू शकतो. तेलामध्ये गरम मसाले सुद्धा आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आता 3 मीडियम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून तयार केलेले ते आपण याच्यामध्ये टाकून त्याला सुद्धा व्यवस्थित शिजवतो आहे. सोनेरी कलर फ्राय करायचा, सोनेरी गोल्डन. थोडासा गॅस वाढवतो मी. आमचा कांदा इकडे फ्राय होते, कांदा ऑलमोस्ट फ्राय होत आलेला आहे. सर तुझी रेसिपी कुणाकडून आईकडून शिकलीस का बायकोकडून? आईकडनं. सकाळी सुप्रेला फोन करून विचारलं त्यांनी, आता बोलते आईकडून हे केलं. अरे आईला 2-3 वेळा शिकवले नाही, विसरलो. मग शेवटी आईला विचारलं थोडं बरं नाही वाटलं. परत परत बोलला अरे काय, जरा बायकोला फोन करून बसका मारलं. तर मंडळी खास तुमच्यासाठी रेसिपी सुशांतकडून, आमचे कॉलेज फ्रेंड. मित्रांनो तुम्ही बघू शकता कांदा तांबूस सोनेरी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करतोय. एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. त्याला मस्तपैकी आपण फ्राय करून घेतो याच्यासोबत. थोडं 1-2 मिनिटं फिरवायचं ना? हो जास्त नाही, 1-2 मिनिटं. ऍक्च्युली काय झालं, याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहोत तर त्याच्यामुळे हे जेवढं जास्त शिजेल तेवढी जास्त चिकनमध्ये आपल्याला मजा येईल. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता आपण 1-1.5 चमचा गरम मसाला, 2-3 चमचे स्पेशल मालवणी मसाला आणि 1/2 चमच हळद हे टाकून मिश्रण तयार करून घेतो. ह्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेतो आणि ह्याला 1-5 मिनिट मंद आचेवरती ह्याला आपण बंद करून ठेवतोय. तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. मसाला तेल सुटेपर्यंत आपण झाकल्यावर मस्त फ्राय करायचं. आता 1-2-3 मिनिट आपण वाट बघूया व्यवस्थित त्याला मसाला पकडेपर्यंत, मसाला फ्राय होईपर्यंत. मस्तपैकी ना तेल सुटलेला आहे, याला जरा व्यवस्थित मिक्स करून घेतो. मस्त असा वास सुटला, एकदम मस्त असा खूप धमाल चिकन सुद्धा. हा सुशांत कडून एक रेसिपी आपल्या चॅनल साठी. सुशांत पण एक युट्यूब चॅनल आहे, काय सुशांत नाव? नरडा सुशांत. तर तुम्ही जाऊन बघा, लिंक देईलच मी डिस्क्रिप्शनमध्ये. मस्त कविता वगैरे असतात. तर तुम्ही बघू शकता आता चिकन मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे आणि याची वेळ आलेली आहे कढईमध्ये जायची. सो आपण हे चिकन कढईमध्ये टाकतोय आणि मंडळी लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडं जरा ब्राईटनेस कमी आहे. बघू शकतो फ्लॅश लाईटवर आपण शूटिंग करते. आपण चिकन टाकलं याच्यामध्ये, आता मस्त फिरून घ्यायचं. हा याला आता मस्तपैकी फिरवून घ्यायचं, मस्तपैकी मिक्स करून घेतो. मस्त मसाला लागला पाहिजे. बरं, या चिकनची खासियत काय माहिती आहे? याच्यामध्ये पाणी आपण बिलकुल पण नाही टाकत. ओके, कांदा टोमॅटो आणि चिकन आणि तेल आणि मसाला, बाकी मसाले वाटप पाणी अजिबात नाही याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. वाटप म्हणजे थोडस पाणी टाकलंय, ड्राय वाटप तयार करून. आता हे टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकून घेतो. पहिले टाकलं तरी चाललं असतं, आता टाकलं तरी चालेल, है ना? हा, आपण ह्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे.
जे आपण मॅरिनेशन केलं मॅरिनेशन ठेवलंय त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं होतं. ते चांगलं फिरून घ्यायचंय आणि आपल्या वाफेवर कमी आचार रेडी झालेलं आहे. मसूर रेडी होते आणि आता याला आपण झाकून ठेवतोय. याच्यामध्ये आपण मित्रांनो बिलकुल पण पाणी नाही वापरणार आहोत. आणि आता जे चिकन आहे 15 ते 20 मिनिटांसाठी मिडियम फ्लेमवरती आपण त्याला शिजवणार आहोत, जेणेकरून कांदा टोमॅटो आणि चिकन हे ऑटोमॅटिक सॉफ्ट होईल, त्याचं पाणी सुटेल आणि ते चिकन ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये शिजेल वाफेवर. याला मस्तपैकी फिरवून घेऊया कारण पाणी नसल्यामुळे खाली लागण्याचे चान्सेस जास्त असतात. एकदम मीडियम फ्लेमवर आपण ठेवलंय, मध्ये मध्ये चेक करायचं, मध्ये मध्ये चेक करायचं पाणी सुटायला लागलं असेल. मस्तपैकी आता ना चिकनला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही स्वतः बघू शकाल. वा वा चिकन मध्ये खमघमीत वास येतो निखिल भाई. याला जरा फिरवून घेतो आणि त्याच्यानंतर आपण शेवटची प्रोसिजर करणार आहे. चिकन शिजलं शिजलं आता वाटून टाकायचं. येस मगाशी जे आपण वाटप तयार केलंय सुका नारळ कांदा आलं लसूण याचं ते वाटप आपण याच्यामध्ये आता टाकणार आहे. एकदम सुकाचं वाटप बघू शकता, पाणी टाकलं नाही जास्त आम्ही. जरा मिक्स करून घेतो आता वाफेवर शिजवायचं ना, आता ड्राय करून घ्यायचं. आता थोडं ड्राय करून घ्यायचं, आता वाफेवर नाही शिजवायची गरज आहे. याला बसते की मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता वाफेवरतील आहे, त्याला थोडस सुका करायचंय तर त्याला आपण नॉर्मल शिजवून घेतोय. लागलं आपण गरम मसाला टाकू शकतो ना. हा जर लागला तर आपण तुमच्या चवीनुसार आहे, तुम्हाला जास्त तिखट पाहिजे जास्त झणझणीत पाहिजे तर तुम्ही गरम मसाला वाटप टाकल्यानंतर सुद्धा वरून टाकून त्याला एक 5 ते 10 मिनिटं मीडियम आचेवरती शिजवू शकता. सो मित्रांनो आपलं स्पेशल मालवणी सुका चिकन आता रेडी झालेलं आहे. आता याला जरा फिरवून घेतो. जेवढं तुम्हाला सुख पाहिजे तुम्ही वाटू शकता पाहिजे. वा मस्त वास सुटलाय जबरदस्त. कोथिंबीर टाकली थोडी, थोडी कोथिंबीर टाकली आहे. फिरून घेऊया आणि आता आपण मस्त येऊ डिश मध्ये घेऊया आणि मस्त होईल म्हणजी धमाल 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 मालवणी सुका एन्जॉय करूया. सो मित्रांनो आपलं स्पेशल मालवणी चिकन सुका आता इथे रेडी झालेलं आहे आणि या चिकन सुकाचा आपण आस्वाद घेणार आहोत तांदळाच्या भाकरी सोबत. निखिल आणि गुणवंत पाटील पाटील साहेब बरं कसं झालंय हे जरा सांगा तुम्ही. अप्रतिम देखील कसं आलं खायचं होतो कधी खातो असं झालेलं. वा लाजवाब एक नंबर. चल मी नक्की ट्राय करा म्हणजे जबर. सो मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. एक नंबर झाली रेसिपी म्हणजे. थँक्यू एक नंबर. थँक्यू तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाजूला दिलेल्या घंटीवरती क्लिक करा. धन्यवाद. चला मंडळी बाय.